आपण पाहतोय बारामतीतून अजित पवार, येवल्यामधून छगन भुजबळ, कागलमधून हसन मुश्रीफ, परळीमधून धनंजय मुंडे आणि दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे। अधिकृत घोषणा आपण पाहतोय आता सध्या करण्यात आली आहे। पहिली यादी जी जाहीर झाली आहे त्यातून अनेक मंत्री आणि विद्यमान आमदारांची नावे आहेत। यात कागलमधून हसन मुश्रीफ आहेत, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ आहेत, परळीतून धनंजय मुंडे आणि येवल्यातून छगन भुजबळ, तसंच अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे। सुनील तटकरे यांनी स्वतः यादी वाचून दाखवली आणि या यादीतून आता अनेक मंत्री आणि विद्यमान आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं समजतंय। अमळनेर मधून अनिल पाटील आहेत, तुमसर मधून राजू कारेमोरे आहेत, कागल मधून हसन मुश्रीफ, पुसद मधून इंद्रनील नाईक, तसंच अहेरी मधून धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पुसद मधून इंद्रनील नाईक यांच्या बातमीबद्दल साम टीव्हीने आधीच जी आहे ती शक्यता वर्तवली होती आणि आता जेव्हा इंद्रनील नाईकांना पुसद मधून उमेदवारी मिळाली आहे याचा अर्थ साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। पुसद मधून इंद्रनील नाईक हे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर वळसे पाटलांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अजित पवार सुद्धा बारामतीतूनच लढणार असल्याचं दिसतंय। बारामतीमध्ये आपण पाहतो एक हाय व्होल्टेज अशी जी निवडणूक आहे आणि सामना आहे तो रंगण्याची शक्यता आहे, कारण अजित पवारांच्या समोर त्यांचेच पुतणे जे आहेत युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवारांना एबी फॉर्म दिल्याचं समजतंय आणि त्यामुळेच आता बारामतीमध्ये काय होतंय, कसं समीकरण बदलतंय आणि कशी रणधुमाळी रंगतीय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जुन्नर मधून आपण पाहतोय अतुल बेडके आहेत, कळवण मधून नितीन पवार आहेत, सिन्नर मधून माणिकराव कोकाटे आहेत, देवळाली मधून सरोज अहिरे आणि निफाड मधून दिलीप बनकर यांच्या सुद्धा नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। शहापूर मधून दौलत दरोडा आहेत, श्रीवर्धन मधून आदिती तटकरे आहेत, उदगीर मधून संजय बनसोडे आहेत, तर जुन्नर मधून अतुल बेनके आणि आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत। यात आपण सांगतोय दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांचं जे संवाद आहे त्यांचा जो विधान आहे ते चर्चेचा विषय ठरला होता। दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार हे आमचं दैवत असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळं त्यांच्या मनात नेमकं काय हे बोललं जात होतं। मात्र आता जेव्हा आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांचं अधिकृतपणे नावाची घोषणा झाली आहे त्याचा अर्थ ते अजित पवारांसोबतच राहत असल्याचं समोर येत आहे आणि आता आंबेगावमधून ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे। अखेर आपण पाहतोय महायुतीतील तीनही पक्षांकडून आता जी आहे पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। सर्वात पहिले भाजपची यादी आली होती, त्यानंतर काल रात्रीच शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी जाहीर झाली आहे। पहिल्या याद्या या तिन्ही पक्षांनी आपल्या जाहीर केल्या आहेत, त्यामुळे महायुतीचं जागा वाटप जे आहे पहिल्या यादीतले ते जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। मनसेनं सुद्धा काल रात्रीच आपली उमेदवारी पहिली यादी जी आहे उमेदवारांची ती पहिली यादी जाहीर केली होती, मात्र महाविकास आघाडीकडून आता कुठल्याच जे आहे कुठलंच जागा वाटप अजून तरी समोर आलेलं नाही आहे, त्यामुळे आता महायुतीचं जागा वाटप आणि महायुतीची पहिली यादी समोर आल्यानंतर महाविकास आघाडीची यादी कशी असणार याचीच उत्सुकता लागलेली आहे। त्यातच महाविकास आघाडीची जी पहिली यादी आहे ती आज जाहीर होणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। संध्याकाळपर्यंत पहिली यादी येईल आणि महाविकास आघाडीतून कोण कोण उमेदवार हे महायुतीच्या नेत्यांसमोर उभे ठाकतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। पहिली यादी जाहीर होते या जागा वाटपासंदर्भातली ही जी यादी आहे अजित पवार यांच्या पक्षाकडून आत्ताच नेमकं जाहीर झाली आहे। सुलभा खोडके यांच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश होत असताना अमरावतीतून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे। येवल्यातून पुन्हा एकदा आपण पाहतोय छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर मुश्रीफ सुद्धा अनिल पाटील हे सुद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे। दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे ही सुद्धा नावं जी आहेत ती अत्यंत महत्वाची आहे, तर हिरामण खोसकर यांना सुद्धा जे काँग्रेसमधून आले होते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा आता काही दिवसांपूर्वी प्रवेश झाला होता त्यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे अशी अनेक नावं जी आहेत ते मंत्री असलेले किंवा विद्यमान आमदार असलेले त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी तर दिलीच आहे, मात्र काही आयात उमेदवारांवर सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जे आहे तो विश्वास दाखवलेला आहे। खेड आळंदीमधून दिलीप मोहिते आहेत, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आहेत, मोहोळमधून यशवंत माने आहेत, वाईमधून मकरंद पाटील आहेत, तर मावळमधून सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे।
चिपळूण मधून सुद्धा शेखर निकम आहेत, पिंपरी मधून अण्णा बनसोडे आहेत, अहमदनगर मधून संग्राम जगताप आहेत, हडपसर मधून चेतन तुपे आहेत आणि चंदगड मधून राजेश पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण नाव, ही संपूर्ण यादी जर आपण पाहिली तर अनेक आश्वासक चेहरे यामध्ये आहेत आणि त्यामुळेच आता नेमकं काय होणार हे समजतंय। विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे, रणधुमाळीला जी आहे ती सुरुवात झाली आहे। ही सुरुवात केली भाजपनं, भाजपनं आपली 96 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यानंतर काल रात्री शिंदे गटानं 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे। यावरून समजतंय की महायुतीचं जागावाटप हे जवळपास पूर्ण झालेलं आहे। काही एक दोन जागा आहेत किंवा ज्या 10-12 जागा आहेत त्यांच्याबद्दल पेच निर्माण जो झाला आहे त्याबद्दल लवकरच तोडगा काढावा लागेल असं खुद्द अजित पवारांनीच एक दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते कुणाला तरी मागे पुढे करावं लागेल, परंतु तोडगा हा निघायलाच हवा, कारण की उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ येते आहे आणि म्हणून त्याच पार्श्वभूमीवरती आता अजित पवारांची ही पहिली यादी। दरम्यान आपण पाहतोय राजेश मिटेकर यांच्या आईला सुद्धा यंदा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून संधी देण्यात आली आहे। अत्यंत विशेष असं हे नाव आहे, राजेश मिटेकर यांच्या आईला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजित पवारांनी उतरवलं आहे। म्हणून एकंदरीतच आपण पाहतोय की अजित पवारांकडून महिला उमेदवारांवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं जात आहे। कुणाची पत्नी, कुणाची बहीण तर कुणाची आई अशांची नावं जी आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षांच्या या पहिल्या यादीमध्ये झळकत आहे। त्यामुळे अजित पवारांचं जे गुलाबी वारा आहे ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं आपण पाहतोय। अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून गुलाबी जॅकेट घातलं, आता त्यांचा बारामतीचा प्रचार होत असताना जेव्हा त्या गाड्या आहेत त्या सुद्धा गुलाबी रंगाच्या आहेत आणि आता ही जी पहिली यादी आली आहे त्यामध्ये अनेक महिला उमेदवारांची नावं सुद्धा आहेत। राजेश मिटेकर यांच्या आई आहेत, श्रीवर्धन मधून आदिती तटकरे यांना सुद्धा आहे, तर अमरावती मधून सुलभा खोडके यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे अनेक महिला उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षात ज्या पहिल्या यादीमध्ये दिसत आहेत, तर महिला मतदारांवरती अजित पवारांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे। अजित पवारांची ही रणनीती जी आपण विधानसभेच्या तयारीपासूनच पाहतोय, विधानसभेमध्ये महिला उमेदवारांवरती अजित पवारांचं लक्ष असणार हे गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय। त्यानुसार मेळावे घेतले जात आहेत, लाडकी बहीण योजना जी राबवली जाते त्याच्यावरून अजित पवार जे सक्रिय झाले, प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी जे मेळावे घेतले आणि त्यातून त्यांनी आपल्या बहिणींना जे आवाहन केलं, त्यांना आश्वासनं दिली, त्यातूनच आता आपण पाहतोय की पहिल्या यादीमध्ये महिला मतदारांची नावं आहेत। अनेक आश्वासक असे चेहरे, महिलांना अपील करणारे असे चेहरे आणि महिलांना आपल्याकडे ओढण्यासाठी, महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी अजित पवारांची ही रणनीती। महायुतीचं जागा वाटप तर जाहीर झालं आहे, त्यामुळे आता लक्ष असेल की महाविकास आघाडी आपलं उमेदवार केव्हा जाहीर करते। महाविकास आघाडीचं सुद्धा जागा वाटप जाहीर जवळपास संपूर्ण निश्चित झाल्याचं समजतंय। 90% महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊतांनी आज सकाळीच पत्रकारांसोबत संवाद साधताना दिली आहे आणि संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीचं जे आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप सुद्धा जाहीर होणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे आता महायुतीच्या या पहिल्या यादीवरून महाविकास आघाडीची यादी किंवा त्यांची जागा वाटप कसं असणार याबद्दल औत्सुक्य आहे जे निर्माण झालेलं आहे, तेव्हा पाहावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेचा हा रणसंग्राम नेमकं कुठे आणि कसा जातोय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी, अमळनेरमधून अनिल पाटील, तुमसरमधून राजू कारेमोरे, कागलमधून हसन मुश्रीफ, अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम, पुसतमधून इंद्रनील नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। इंद्रनील नाईक यांच्या नावाबद्दल साम टीव्हीनं आधीच शक्यता वर्तवली होती, विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली होती आणि त्यानुसारच साम टीव्हीने इंद्रनील नाईकांच्या नावाबद्दल सांगितलं होतं। आता जेव्हा अधिकृत पुसतमधून इंद्रनील नाईकांना जे आहे नाव घोषित करण्यात आलंय, त्यानुसार सामच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय। जवळपास 38 उमेदवारांची यादी,